नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. रायगड जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनांचा लाभ सर्व घटकांना मिळण्यासाठी आणि त्याची यशस्वी अंमलबजावणी होण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न दाखल करून या विषयावर शासनाचे लक्ष केंद्रित केले. या प्रश्नावर राज्याचे पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलेल्या लेखी उत्तरात म्हटले आहे की केंद्र शासनामार्फतच्या जलजीवन मिशन कार्यक्रमाअंतर्गत रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषदेमार्फत 1422 आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत 31 योजना अशा 1453 योजना राबवण्यात येत आहेत. त्यापैकी जिल्हा परिषदेमार्फत राबवण्यात येणाऱ्या 54 योजना आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत राबवण्यात येणाऱ्या 2 योजना अशी 56 योजनांची कामे वनविभागाच्या हद्दीत येतात. त्यापैकी 4 कामांना वनविभागाची मंजुरी मिळाली आहे. वनविभागाच्या हद्दीत येणाऱ्या पाणीपुरवठा योजनांचा कामाबाबत वनविभागांकडून आवश्यक ना हरकत दाखले मिळवण्यासाठी वनविभागास प्रस्ताव करण्यात आले आहेत. त्याचा पाठपुरावा करणे सुरू आहे. जलजीवन मिशन कार्यक्रमाअंतर्गत रायगड जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत राबवण्यात येणाऱ्या 1453 योजनांची कामे प्रगतीपथावर आहेत. योजनांची कामे विहित मुदतीत पूर्ण करण्याचे नियोजन असल्यामुळे निधी अखर्चित राहण्याचा प्रश्न नाही, असेही मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले. प्रकल्पग्रस्तांचे नेते स्वर्गीय दिबा पाटील यांचे नाव विमानतळाला मिळावे यासाठी उभारण्यात आलेल्या आंदोलनात सक्रिय सहभाग राहिलेल्या दिवंगत मेघनाथ म्हात्रे यांच्या द्वितीय पुण्यतिथी दिनानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी जासई येथे आदरांजली वाहिली. जासई विभागीय भाजपचे अध्यक्ष मेघनाथ म्हात्रे यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त जासई येथील मेघनाथ शेठ प्रतिष्ठान आणि भूषण म्हात्रे यांच्या वतीने मंगळवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झाले. या शिबिरात 75 अधिक रक्तदात्यांनी सहभाग घेतला. तसेच या रक्तदान शिबिराला 50 अधिक बॉटल्स रक्त संकलित करण्यात आल्या. मेघनाथ शेठ प्रतिष्ठान आणि भूषण म्हात्रे यांच्याकडून भविष्यात आणखी मोठ्या प्रमाणात सामाजिक कार्य घडत राहो आणि मेघनाथ म्हात्रेंच्या स्मृतींना उजाळा मिळो, असे यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले. तसेच येत्या गणपतीनंतर मेघनाथ म्हात्रे यांच्या स्मृतींना उजाळा मिळेल असे कायमस्वरूपी नियोजन करण्यासाठी बैठक घेणार आहोत, असेही सांगितले. या शिबिराला बळीशेठ खरत, राजेंद्र म्हात्रे, प्रवीण म्हात्रे, धर्मदास खरत, प्रकाश म्हात्रे, शिरीष म्हात्रे, जयवंत म्हात्रे, रणजित पाटील, भूषण म्हात्रे, यश म्हात्रे, गुरुनाथ म्हात्रे, जयदीप, सुनील पाटील, श्रीकांत म्हात्रे, प्रशांत म्हात्रे, वैष्णव म्हात्रे, जय म्हात्रे उपस्थित होते. कोकणासह राज्यात सध्या अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे, त्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. अशातच रायगड जिल्ह्याला सलग 2 रेड अलर्ट जारी करण्यात आला असून पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. गेल्याच आठवड्यात कोकणात अतिवृष्टी झाली. 18 जुलैला ढगफुटीसदृश पाऊस पडला होता. यामध्ये रायगडातील खालापूर तालुक्यामधील इरशाळवाडीत रायगडला सलग दरड कोसळून मोठी जीवित आणि वित्तहानी झाली. तेव्हापासून सुरू असलेला पाऊस सातत्याने पडत आहे, त्यामध्ये रायगडला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. अन्य जिल्ह्यांनाही रेड ऑरेंज अलर्ट देण्यात आले आहेत. दरम्यान महाडमधील रायगड रस्त्यावर पाणी साचले होते, त्यातून वाट काढताना वाहन चालक आणि पादचाऱ्यांना कसरत करावी लागली. पायोनियर विभाग येथील गार्डन हॉटेलजवळ अचानक उन्मळून पडल्याची घटना घडली आहे. हे झाड विद्युत वाहिनीवर पडल्यामुळे सुदैवाने जीवितहानी झाली नाही. यावेळी येथील माजी नगरसेवक तथा भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, सोशल मीडिया संयोजक प्रसाद हनुमंते, प्रसाद कंधारे, विनीत मडवी, महेश सरदेसाई, सचिन नाझरे यांनी घटनास्थळी जाऊन झाड हटवण्यासाठी मदतकार्य केले. गार्डन हॉटेलवरून येणारा स्वामी नित्यानंद मार्ग मुख्य रस्त्यामध्ये मोडत असल्याने यावर कायम रहदारी असते, त्यामुळे पालिका कर्मचारी, अग्निशमन दलाचे अधिकारी पाटील साहेब आणि त्यांचे कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले, तर वाहतूक पोलीस उपनिरीक्षक गणेश खांडेकर यांच्या सहयोगाने रस्ता वाहतुकीसाठी लवकर मोकळा करण्यात आला.
उरण तालुक्यातील खोपट्या गावातील तलावात पडून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रायगड जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे, त्यामुळे सर्व नदी नाले आणि तलाव तुडुंब भरले आहेत. संततधारेमुळे उरण तालुक्यातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. यातच खोपट्या गावातील रहिवासी महेंद्र पाटील याचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली आहे. महेंद्र पाटील हे आपल्या घराकडे जात असताना त्यांचा तोल जाऊन ते पाण्यात पडले. यावेळी गावकऱ्यांनी तलावात महेंद्र पाटील यांचा शोध घेतला असता सायंकाळी त्यांचा मृतदेह सापडला. लोकसभेच्या आगामी निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने कंबर कसली असून लोकसभा प्रवास दौरा सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर रायगड, बारामती, शिर्डी आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक मंगळवारी आयोजित करण्यात आली होती. ही बैठक पुण्यातील भांडारकर इन्स्टिट्यूटमध्ये भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा माजी मंत्री विनोद तावडे, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. या बैठकीत विविध विषयांवर सविस्तर चर्चा करून पक्ष अधिक मजबूत करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. यावेळी भाजपच्या दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्षपदी माजी आमदार धैर्यशील पाटील यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा माजी मंत्री विनोद तावडे आणि महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी आमदार बाळा भैगडे यांच्यासह लोकसभा आणि विधानसभा प्रभारी, संयोजक, निवडणूक प्रमुख आणि विस्तारक तसेच भाजप जिल्हाध्यक्ष उपस्थित होते. पनवेल महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागामार्फत आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहामध्ये कर पुनर्निरीक्षण मोहिमेला सुरुवात झाली आहे. या मोहिमेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे. 28 जुलैपर्यंत ही मोहीम सुरू राहणार असून 2 दिवसांमध्ये सुमारे 162 नागरिकांनी या मोहिमेचा लाभ घेतला. या मोहिमेचा महापालिका क्षेत्रातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयुक्त गणेश देशमुख यांनी केले आहे. या मोहिमेचा पहिल्या दिवशी 51 मालमत्ताधारकांनी तर दुसऱ्या दिवशी 111 मालमत्ताधारकांनी आपल्या तक्रारी लेखी स्वरूपात नोंदवल्या. यावेळी आलेल्या अर्जांची पडताळणी करून उपायुक्त गणेश शेट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता कर विभाग प्रमुख सुनील भुईर, लिपिक महेश गायकवाड आणि कर्मचारी यांनी तातडीने दुरुस्ती करून दिल्या. या मोहिमेअंतर्गत किरकोळ दुरुस्ती करण्यात आलेल्या मालमत्ताधारकांनी महापालिकेमार्फत राबवण्यात आलेल्या विशेष पुनर्निरीक्षण मोहिमेचे स्वागत केले आहे. माझी वसुंधरा अभियान 4.0 प्रभावी अंमलबजावणीसाठी आणि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत मेरी माती मेरा देश अभियानाबाबत प्रशासकीय यंत्रणांना मार्गदर्शन देण्यासाठी कोकण विभागीय आयुक्त डॉ महेंद्र कल्याणकर यांच्या अध्यक्षतेखाली येत्या 28 जुलैला 10:30 पनवेळ शहरातील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात विभागस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. निसर्गाशी असलेली कटिबद्धता वृद्धिंगत करण्यासाठी निसर्गाशी संबंधित भूमी, जल, वायू, अग्नि आणि आकाश या पंचतत्वांना विचारात घेऊन माझी वसुंधरा अभियान राज्यात 2 ऑक्टोबर 2020 पासून राबवण्यात येत आहे. या अभियानात 4.0 शुभारंभ 15 जून 2023 रोजी झाला असून या अभियानात विभागातील सर्व महानगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती तसेच सर्व ग्रामपंचायतींनी विभागीय आयुक्तांच्या अहवालाला प्रतिसाद देत सहभाग नोंदवला आहे. या अभियानाअंतर्गत स्थानिक संस्थांना काम करण्यासाठी मिळणारा कालावधी महिन्यांचा आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेल्या महाड तालुक्यातील पारमाची गावावर 29 वर्षापूर्वी दरड कोसळून 13 जणांचा मृत्यू झाला होता, तर अनेक घरे मातीच्या ढिगाऱ्याखाली काढली गेली होती. त्याच घटनेची पुनरावृत्ती पुन्हा होते की काय अशी भीती निर्माण झाली आहे. या गावातील घरांना पुन्हा तडे पडल्याने ग्रामस्थ भयभीत झाले असून शासनाने गावाचे त्वरित पुनर्वसन करावे अशी मागणी पारमाचीच्या ग्रामस्थांनी केली आहे. तालुक्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये आणि वरंधा घाटाच्या कुशीतच असलेल्या पारमाची या गावावर 28 जून 1994 रोजी दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत 13 जणांचा मातीच्या ढिगाऱ्याखाली सापडून मृत्यू झाला होता, तर अनेक घरे जमीनदोस्त झाली. पाळीव जनावरे दरडीखाली काढली गेली. याच गावात पुन्हा एकदा घरांना तडे गेले आहेत. अनेक घरे कोसळण्याच्या स्थितीत असल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. सद्यस्थितीतील 4 घरे, 1 मंदिर आणि ग्रामपंचायत कार्यालय या वास्तूंना तडे गेले आहेत. तसेच गावातील अंतर्गत रस्ता सुमारे 1.5 फूट खचला आहे. मुख्य रस्ता
दोन वर्षापूर्वीच खचलेल्या असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले. वेळ पडल्यास या गावातील नागरिकांना स्थलांतरित करण्याबाबत आणि पर्यायी जागेत त्यांचे स्थलांतरित करण्याबाबत उपाययोजना सुरू केल्या आहेत. मुंबई आणि उर्वरित महाराष्ट्र तसेच गोवा राज्याला जोडणाऱ्या मार्गावर असलेल्या उड्डाणपुलावर प्रचंड खड्डे पडले आहेत. सर्वाधिक खड्डे बेलापूर उड्डाणपुलावर पडल्याने पनवेलहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या हलक्या वाहनांना बेलापूरपासून पुढे पाम बीच मार्गाचा वापर करावा असे आवाहन नवी मुंबई वाहतूक शाखेने केले आहे. वाहतूक नियंत्रित करण्यासाठी पोलीस उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्त स्वतः रस्त्यावर उतरले आहेत. सायन पनवेल मार्गावर बेलापूर येथील उड्डाणपुलावर प्रचंड खड्डे पडले असून मुंबईकडे जाणारा मार्ग तर धोकादायक बनला आहे. पाऊन फुटापर्यंत खड्डे पडले असून संततधार पावसाचे पाणी त्यात साचल्याने खड्डा किती खोल आहे याचा अंदाज वाहन चालकांना येत नाही. परिणामी खड्ड्यात गाडी आदळली जाते. येथे पडलेल्या प्रचंड खड्ड्यामुळे खारघरपर्यंत अर्थात 3 ते 4 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा सकाळच्या लागत आहेत. अशात बेलापूर उड्डाणपुलावरील खड्ड्यामुळे वाहनांचा वेग अत्यंत मंदावतो, त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. मुसळधार पावसात अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडत आहेत. यातच कोल्हापूरमध्ये मुसळधार पावसामुळे केशवराव नाट्यगृह भोसले आणि खासबाग मैदानाची असलेली सामायिक भिंत अचानक कोसळली. यावेळी केशवराव भोसले नाट्यगृहात काही महिला कार्यक्रमासाठी आल्या होत्या. ही भिंत येथील निर्माणाधीन शौचालयावर पडली, त्यामुळे आत असणाऱ्या 2 महिला भिंतीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्या. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे अधिकारी तसेच डॉक्टर घटनास्थळी दाखल झाले आणि तातडीने बचाव कार्य सुरू झाले. त्यानंतर काही वेळातच या महिलांना बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील अश्विनी आनंदा यादव या महिलेचा मृत्यू झाला, तर सध्या तेली यांच्यावर उपचार सुरू आहेत. चंद्रयान 3 मोहिमेतील अत्यंत महत्त्वाचा टप्पा अखेर पार पडला आहे. पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडून या यानाचा थेट चंद्राच्या दिशेने प्रवास सुरू झाला आहे. चंद्रयान 3 आत्तापर्यंत पृथ्वीच्या दीर्घ वर्तुळाकार कक्षेत प्रदक्षिणा घालत होते. आता यान पृथ्वी आणि चंद्राच्या मध्ये असलेल्या कक्षेतून सरळ चंद्राच्या दिशेने मार्गस्थ झाले आहे. 1 ऑगस्ट रोजी ट्रान्सनर इंजेक्शनच्या माध्यमातून चंद्रयान 3 हे चंद्राच्या कक्षेत आणण्याची प्रक्रिया केली जाणार आहे. यानंतर यान चंद्राला दीर्घ वर्तुळाकार कक्षेत प्रदक्षिणा घालत पुढे जाईल. चंद्रयानाच्या प्रक्षेपणानंतर सगळ्या गोष्टी अपेक्षेप्रमाणे घडत आहेत. 5 ते 6 ऑगस्ट दरम्यान यान चंद्राच्या कक्षेत प्रवेश करेल. 23 आणि 24 ऑगस्ट दरम्यान लँडर चंद्रावर उतरेल. या 42 दिवसांच्या प्रवासानंतर यान चंद्रावर पोहोचेल. चंद्र 100 किलोमीटरच्या कक्षेत आल्यानंतर लँडर प्रोपल्शन मॉड्युलरपासून वेगळं केलं जाईल आणि त्यानंतर लँडरचे चंद्रावर सॉफ्ट लँडिंग होईल. हा टप्पा अत्यंत आव्हानात्मक असणार आहे. राज्यातील शासकीय मुलींच्या वसतिगृहात महिला सुरक्षा रक्षक नियुक्त करण्यासंदर्भात लवकर निर्णय घेण्यात येईल असे मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत सांगितले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहात सोयी सुविधा पुरवण्याबाबत विधानसभा सदस्य आकाश फोंडकर, बळवंत वानखडे, राम कदम, यशोमती ठाकूर, नितीन राऊत यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी मंत्री शंभूराज देसाई म्हणाले की खामगाव येथील मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहात सोयी सुविधा पुरवण्यात येत नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीनुसार यास जबाबदार असलेल्या गृहपालाच्या पदाचा कार्यभार काढण्यात आला असून संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल. राज्यातील मुलींच्या वसतिगृहाच्या इमारती आणि जागेसंदर्भात अनेक लोकप्रतिनिधींकडून तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याशी समन्वय साधून मुलींच्या वसतिगृहाच्या सुरक्षा आणि सोयीसुविधांसंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असेही सांगितले. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मणिपूर मुद्द्यावरून विरोधकांचा गदारोळ सुरू आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या संसदीय पक्षाची बैठक पार पडली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांच्या आघाडीवर मोठा हल्ला चढवला. बंगळुरूमध्ये 18 आणि 19 जुलैला झालेल्या बैठकीत विरोधकांनी आपल्या आघाडीचे नाव जाहीर केले. ते म्हणजे इंडियन नॅशनल डेमोक्रॅटिक इन्क्लुसिव्ह
अलायन्स अर्थात इंडिया याला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जोरदार प्रत्युत्तर दिले. केवळ इंडिया नाव ठेवल्याने होत नाही, ईस्ट इंडिया कंपनीनेही इंडिया नाव लावले होते आणि इंडियन मुजाहिदीनच्या नावातही इंडिया आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. विरोधक विखुरलेले आहेत, हताश आहेत, त्यांना आणखी बराच काळ सत्तेत येण्याची इच्छा नाही असे त्यांच्या दृष्टिकोन पाहायला मिळत आहे, असा टोलाही पंतप्रधानांनी लगावला.